शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ. सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास. पंचाहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे या गावी ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर आदर्श सरपंच व्याख्यानाचे आयोजन केले होते. सोबतच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वाडी शेवाळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा थाटात संपन्न झाला. प्रथमच शेवाळे या गावात आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांनी भेट देऊन सरपंच व गावाची वाटचाल जाणून घेऊन शेवाळे गाव विकासाच्या वाटेवर असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी सरपंच योगेश पाटील यांचे विशेष कौतुक करून गावाच्या विकासाभिमुख कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त शेवाळे गावातील साईबाबा मंदिर परिसरात निंब, पिंपळ आणि वटवृक्षांचे रोपण भास्करराव पेरे यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर वाडी शेवाळे येथे जाऊन स्मशान भूमी परिसरातही वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. दरम्यान वाडी शेवाळे ग्रामपंचायतीच्या वतीने आदर्श सरपंच माननीय भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामविकासासाठी गावाचा सहभाग या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सदर व्याख्यानातून पेरे साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने व सुटसुटीत मुद्दे मांडून गावाचा विकास कसा करता येईल हे समजावून सांगत ग्रामपंचायतीला मार्गदर्शन केले. दरम्यान या व्याख्यानातून गावाचा विकास करण्यासाठी वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असे गौरवोद्गार वाडी शेवाळेचे सरपंच योगेश पाटील यांनी काढले. याप्रसंगी खासदार उन्मेशदादा, आमदार किशोरप्पा पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पदमबापू पाटील, पंचायत समितीचे तसेच शेवाळे गावचे सरपंच योगेश पाटील, उपसरपंच शांताराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य लताताई भोसले, भागाबाई मांग गारुडी, सुनीता पाटील, अनिल पाटील, श्रीकांत पाटील, जयश्री भगुडे, नफिसा तडवी, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, पोलीस पाटील, अरुण पाटील, भगवान पांडे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सोबतच वाडेगावच्या सरपंच रेखाताई पाटील, उपसरपंच सोपान टोंबरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाशभाऊ पाटील, गणेश गव्हांडे, शेखर पाटील, प्रवीण मिसाळ, समाधान देवरे, ग्रामसेवक संजय चौधरी यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचकोशेतील नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला. पाहत रहा सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास. ಯಾವುದು
आज 15 ऑगस्ट आहे, आपण 75वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय। त्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असतानाच आज 75 वर्ष सुवर्ण महोत्सवी जयंती आम्ही साजरी करत असतानाही आजही आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम गावांमध्ये आमचा प्रत्येक माणूस काय मागतोय, आम्हाला रस्ता द्या, गटार द्या, पाणी द्या, वीज द्या, याच्या पलीकडे आजही आमच्या ह्या महाराष्ट्रातला ग्रामीण भागातला माणूस या चार समस्यांनी आजही त्रस्त आहे। पण हे सगळं असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींवर मात करत आपण आपल्या गावाची ज्या पद्धतीची शोभा वाढवली ती कदाचित एखादी चांगली नगरपालिका किंवा मुंबई महापालिका सुद्धा त्या ठिकाणी एवढी श्रीमंत असताना हे सगळं करू शकली नाही। एवढं मोठं काम आपण आपल्या गावामध्ये करून दाखवलं त्याबद्दल या मतदारसंघाच्या वतीने तुम्हाला मनापासून या ठिकाणी सलाम करतो। पण त्याच्याही बरोबरीने असे ग्रामविकासाचे कुंभमेळे आणि सारख्या सभा झाल्या पाहिजेत जेणेकरून ग्रामविकासाचा गजर त्या ठिकाणी होईल आणि हा गजर करण्यासाठी आपल्यामध्ये पाटोदा गावचे ज्यांनी आदर्श गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये नव्हे तर परदेशात देखील नाव लौकिक केला जातोय असे माझे मार्गदर्शक ज्यांच्या गेल्या 10 वर्षापासून मी सातत्याने संपर्क राहून सूचना घेत असतो असे भास्करराव पेरे पाटील साहेब ज्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करून एक विश्वास आणि आपल्याला एकत्रित ग्राम विकासा संदर्भात त्यांनी सांगितलं की माझा देखील प्रयत्न होता की पेरे पाटील साहेब या ठिकाणी आले पाहिजे आणि योग म्हणून त्या ठिकाणी आज वाडेशेवाळ्याच्या वतीनं पाचोरा तालुक्यात येत आहेत आणि त्यांनी स्वागत करून या कार्यक्रमाचा मनापासून आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला असे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील दिलीप भाऊ म्हटले की ऐकायला पेरे पाटलांना आले आपल्याला कायम ऐकतात त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आणि भाऊ तुम्ही आप्पा मी वेगळ्या राजकारणात गप्पा पण सुरू झाल्या आता आपण एका मंचावर आलो आपतीगत आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं मला बरेच फोन आले आणि म्हटलं बाबा राजकारण 24 तास डोक्यात ठेवायचं नसतं निवडणुकीच्या वेळेस राजकारण करू परंतु इतर 5 वर्ष आपल्या मनामध्ये राजकारणाच्या पलीकडे गडतटाच्या पलीकडे जाऊन आपल्याला ज्या पद्धतीने न्याय दिला लोकांनी त्याला न्याय देत येईल काही भावना ठेवून काम केलं पाहिजे द्वेष आमचा विकासाचा आराखडा मी माझ्या गावाचा मुख्यमंत्री मी माझ्या गावाचा अर्थमंत्री आणि थेट ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये त्यांच्या लोकसंख्येचा न्याय त्या ठिकाणी निधी घेऊन 14वा वित्त आयोग असेल आता 15वा वित्त आयोगाचा जो निधी येतोय मला वाटतं गावाला एका चांगल्या उंचीवर नेण्यासाठीची संधी आपल्या गावाच्या सरपंच सदस्य ग्रामसेवकांना आणि आपल्या ग्रामस्थांना मिळालेली आहे त्यामुळे पंचायतीसाठी मी तर जास्त बोलणार नाही 2 मिनिटं बोलून पेरे पाटील बोलणार आहेत पण एकच सांगेन की मनरेगा जी त्या ठिकाणी योजना आहे ती परिस्पर्श योजना आपल्या त्या ठिकाणी आहे मनरेगातून आपल्याला विकास कसा करता येईल जल जीवन मिशनमधून पाण्याची ताण कशी भागवता येईल आणि वित्त आयोगातून गावाच्या समूहाचा आपल्याला सगळ्यांना घेऊन कसा विकास करता येईल अशा 3 योजनांची जर आपण व्यवस्थित पद्धतीने सांगड घातली तर पेरे पाटील साहेब आपल्याला उदाहरणं देतील त्याही चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल। आपल्याकडे पैसा आहे निसर्गाने भरपूर दिलेला आहे कशाची कमी आहे आणि प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे की बाबा देश गाव चांगलं झालं पाहिजे सरपंचचंही म्हणणं आहे पुढाऱ्याचं म्हणणं आहे अधिकाऱ्याचं म्हणणं आहे मग आडलं कुठं प्रॉब्लेम कुठं आहे दुसरंच काहीतरी असं त्याचा अर्थ होतो ना काय प्रॉब्लेम नाही यांचे तिघांचे फोटो काढा घरी लावा प्रॉब्लेमच भेटला तुमचा भांडण म्हटलं विकास झाला काय याच्यात काय काय राहिलं काय अहो साहेब बाबा तुम्ही जरी लावत नाही पण तुमच्यामुळे आमचे शक्य भाव पाळणं झालं तुम्ही म्हणले की भांडणार नाही म्हणले पण हा भांडणाचा मुद्दा मी का सांगितला प्रत्येक माणसाला वाटू लागलं की मी मोठं झालं पाहिजे मला मोठं म्हणा इतकं होऊ झाला सगळ्याला मोठं म्हणता येत नाही किंवा सगळे मोठे होऊ शकत नाही प्रत्येकाने आपले पाहिलं जर राहिलं तर प्रश्न मिटला खासदार खासदाराचे येणार आहे आमदार आमदाराचे येणार आहे सरपंच सरपंचाचे येणार आहे
गावातल्या नागरिकाने ज्याचे त्याचे न राहो चार पाच गोष्टी जरी सांगित केल्या तरी गाव खूप स्वच्छ सुंदर होऊ शकतं, आपलं आरोग्य चांगलं होऊ शकतं. ते पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे, स्वच्छ भरपूर नाही म्हणलं मी, स्वच्छ गटार बंदिस्त पाहिजे, झाडं भरपूर पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिक आरोग्याची गरज पडत नाही, दवाखाना कमी होतोय. आणि जे कोण वाढ वडील म्हातारे गावात निराधार असतील त्यांना गावानं सांभाळलं पाहिजे. संपलं एवढं झालं तरी लय झालं हो, काय लागतं त्याला स्वच्छ पाणी आणि का करायचं याचे काय कारण आहे, याची आज काय गरज पडली खरं सांगा. कोणी आता हे एवढे जवान मंडळी बसले साहेब मन मोकळं आपलं गप्प आहे, काय वाटतं तुम्हाला तुम्ही किती वर्ष जगू शकता, अंदाज अंदाज आहे का, अंदाज आपल्या मनाला काय वाटत नाही, जनरली आपलं आयुष्य आता काय वाटतं माणसाला 60 वर्ष आहे घरी आणि आपले आजचे पंजे किती वर्ष जगत होते, मग आपण शिकून 40 वर्ष कमी करून झाले साहेब मोठा धोका आहे देशाला. 40 वर्ष आमचं आयुष्य कमी झालं मग आमच्या नात्याचं किती रे, म्हणून करायचं हे. हा काही कोण्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा काही आमदार खासदार म्हणून करायचं नाही आहे, आपल्या आरोग्यासाठी आपलं जीवन सुधारण्यासाठी 100 वर्ष आयुष्य माणसाला पुन्हा मिळत. आज जपानमध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतोय, शतवर्ष आयुष्य मानव द्या तुकाराम महाराजांनी सांगितलेले शब्द आहे की माणसाला 100 वर्षाचं आयुष्य देवाने दिलेलं आहे मिनिमम. आम्ही 60 वर्षात का चाललो, 5 लिटर पाणी आमच्या पोटात रोज जातं, सगळ्यात जास्त पोटात काय जातं तर पाणी, आणि तेच खराब झालं. कसं जगन मानू चांगला, हवा खराब झाली, दिल्लीतली हवा 100 पटीनं खराब झाली म्हणजे 100 पटीनं शाळा बंद ठेवल्या होत्या, पोराला बाहेर जाऊ नका सांगितलं, म्हणजे किती आपण हेच करू राहिलो ना, फोन करू राहिलो. म्हणून झाडं लावायची, झाडं हा सगळ्यावरचा एक मुख्य उपाय, झाडच उपाय, झाड हे पावसाचे एटीएम आहे, एटीएम म्हणतो मी, जिथे झाड तिथे पाऊस, आपल्याकडे दुष्काळ कोल्हापूरला पाऊस, आपल्याकडे दुष्काळ केरळला पाऊस, तिकडे काऊन पाऊस आहे, झाड आहे म्हणून पाऊस आहे तिथं. साहेब आपलं आम्हाला काय शिकवलं, पाऊस नाही पडला तर सप्ता घाला म्हणे, सप्ता सप्ता घातल्याने पाऊस पडत असतो, दुकान आणलं पाहिजे. मी उपजतवार करे आहे, मी सप्त्याच्या विरोधात नाही आहे, सप्ताह म्हणजे 7 दिवस शिकायचं आणि 358 दिवस काम करायचं, का 7 दिवस शिकायचं आणि 8व्या दिवशी वर्ग घेऊन भांडायचं, असे सप्ते नाही केलेले पुरले ना, काय त्याच्या अजून गरज पडली. सप्त्यामध्ये जे कीर्तनकार प्रवचनकार गुरुजी असतील त्यांनी ह्या लोकांना 358 दिवस कसं काम करायचं हे शिकायचं. आम्हाला अजून एक काय शिकलं, या जगात माणूस जन्माला आला सगळ्यात आधी त्याला आईचं दूध लागतं, 100% खोटं आहे. या जगात माणूस जन्माला आल्यावर सगळ्यात आधी त्याला ऑक्सिजन लागतो, आय मेले तरी पोरग जगत, ऑक्सिजन नाही मिळालं तर पोरग जगत नाही, किती महत्वाचं आहे. सप्ताह घातल्यानं जर पाऊस पडला असता तर केरळला कधीच पडला नसता, तिथे 100% मुस्लिम आहे, सप्ताह भानगडच माहित नाही तिथं पाऊस कसा पडतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना आम्हाला 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे, झाडाला सोयरे म्हणले काय मजाक नाहीये, झाड लावा, स्वच्छता ठेवा, गटार संडास वापरा. मी आत्ता सरपंच साहेबाला म्हणलं गटार इतका वास येतो त्या गटाराचा, म्हणजे मी गर्व म्हणून सांगत नाही, तर गटारापासून चाललं मला वांती व्हायला येते, झाकलेलं पाहिजे ते, बंदिस्त पाहिजे ते, आणि शिक्षण चांगलं पाहिजे, आणि म्हाताऱ्या माणसाला निराधार माणसाला समाजाने सांभाळलं पाहिजे. झाले आमचे काम,
काय लागतं हो याला, एवढंच केलं आमच्या इथं. चार प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे, साधं पाणी, मध्यम पाणी, आरोचं 20 लिटर पाणी एका घराला रोज मोफत, आणि चौथं पाणी आहे माझ्या इथे आंघोळीला गरम पाणी आहे रोज सकाळी 5 ते 8. बाईनं चुलीवर पाणी तापायचं नाही नळाला, आणि नवऱ्यानं म्हणायचं नाही पाणी दे मला. ते उठलं गती म्हणते ते नळ तू. दोन घंटे लागत बाईला पाणी तापून द्यायला. एखाद्याला साहेब आपण कधी अभ्यास करीत नाही, लय 2 घंटे एका मान सगळ्या घराचं पाणी तापून द्यायला बाईला 2 तास लागतो. रोजानं जाणारी जरी बाई असली तरी 2 तासात 20 रुपये कमवू शकतो, म्हणजे 600 रुपये महिन्यात 7,200 रुपये सालाची वाढ येते तिची मंजुरी. आपण कधी विचार बरं, नुसतं नेऊन द्यायचं नाही पाणी, त्याला तापून द्यायचं नाही, तिथं नेऊन द्यावं लागत. तिथं ओळखतो तिथं. मला अजून कळलं नाही साहेब आंघोळीला याला जायचं राहत, मग हे शिंगरू संघ घालण्यासाठी काय काय आपली बात जी आपण नेली काय काही बात अर्थ असे आंघोळ झालं टावेल दे रे त्याच्या हाताला पियरलेच होईल होतं टावेल देण्यासाठी झालं. मी काय सांगतो तुम्ही म्हणून याचा विकासाचा काय संबंध आहे, संबंध आहे. जोपर्यंत आमचं काम आम्ही करायला लागवायचं नाही तोपर्यंत गावचा देशाचा विकास व्हायचा नाही. आम्ही दुसऱ्याचे भविष्य बघतो. गुरुजींनी जर घरात राहिलं कधी जाऊ, मी म्हणलं 17 सप्टेंबरला 4 वाजता जा, दे 200 रुपये. त्याचं काय चुकलं, सांगायचं 200 घेतले पण फसले घेतला तुम्हाला, म्हणजे आम्हाला अक्कल नाही हे म्हणा ना. वाघाच्या पिंजऱ्यात बकरी गेल्यावर तो का म्हणा मला एखाद्याच आहे तो खाली नव्हतो. म्हणून आम्ही हुशार व्हा म्हणून ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला शिक्षणाचं महत्व दिलं, शिकायचं सांगितलं. आम्हाला कळत नाही शिका, शिकल्याशिवाय पर्याय. संतांचे एक एक वाक्य, म्हणजे चुकडोजी महाराजांचे एक वाक्य कशाला घडतो व्यर्थ, तुझं गावच नाही का तीर्थ. तुमचे साने गुरुजीचा एक शब्द खरा तो एकाची धर्म जगाला प्रेमार्थ. अहो एक एक शब्द आपल्याला जीवन भरपूरू शकते यांचे, पण आम्ही आचरणात आणत नाही, नुसतं म्हणतो. माझी या वाडी शेवाळे गावच्या महिलाला हात जोडून विनंती आहे, आपसातले तंटे मिटा. तुम्ही काँग्रेसमध्ये राहा, भाजपमध्ये राहा, शिवसेनेत राहा, माझा त्याला विरोध नाही, मी कोण्या पक्षाला नाव ठेवत नाही. पण ज्या ज्या वेळेस गावच्या समस्या येतील, गावचे विषय येतील, तेव्हा पुढे झालं पाहिजे. आपल्या जण केलं पाहिजे, गावाचं जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे. लोकांना मक्क्या बेकार सवय लागल्या ना हो. मला काहीतरी घरी चहा प्यायला नाही ते दादा चला चहा प्यायला, दादा चला चहा प्यायला, मोठा वाडा दाखिते, वाड्या मागलं 5 एकर आपलंच आहे म्हणते, वाट्याचे पुढे जवळ धोक्यात घातला पाहिजे भाड्या, लाल वाटायला पाहिजे. काय यांना सुख कशाचं तेच कळत नाही ना, काय यांचं म्हणणं काय ते बदलायला पाहिजे. तुमच्या स्मशानभूमी झाडं लावले मला लय आण, त्याच्या गावचे काय स्मशानभूमी आले रे रे, काटेच काटे. पण आपल्याकडे काय प्रथा आहे, ते चपला काढायच्या ते नेणाऱ्यांनी ते मडका घ्यायचा एवढं वजो पाय चप्पल नाही घालायची, समजा त्याला तिथं काटा मळला असं ग्रहित धरा. ते खांद्यावरही ओढते त्यानं काय म्हणा, ज्याला खाली उतरा मा काय काय म्हणा काय त्यानं कोणाला काय म्हणा. जर पानाड्याला काटा मळला तर तुम्हाला सांगून ठेवतो लोक हो, पानाड्याच्या पायातला काटा काढायचाच नाही, पहिले सरपंचाचा काटा काढायचा मग याच्या. का बोलायची पाळी आली, आमच्या सरपंचांना आमच्या हातानं आमची इज्जत घातली म्हणून बोलायची पाळी आली. म्हणजे सरपंच काय, पहिले सरपंच जर दिसला ना असा घेताना
पहिल्या मंडळाला विचारा तुम्ही, तुम्ही काय अनुभवलं असं? पाया अशा बाजूने जात होत्या, जात होते का नाही? चप्पल अशा बाजूने हातात घेऊन अशा कडीकडीने जात होत्या बाया, सरपंचाच्या समोरून येत नव्हत्या, है ना भाऊ शिव? आता बी बाया चपला काढी द्या. गाडीत नाही असं नाही, कारण वेगळं आहे. म्हणून आम्ही बदलायचंय, योगासाठी करायचंय, आणि हे पुण्याचं काम आहे. जे खासदार आमदार कलेक्टरला करता येत नाही ते पुण्य सरपंचाला घरोघर जाऊन करण्याची संधी घटनेनं दिलेली आहे. करा. आणि सरपंचानं एक डोक्यातून भीती काढून टाका की लोक पुढच्या वेळेस आपण मतदान करतील की नाही काय होईल, पुढची भीती ठेवायची नाही. पुढच्या वेळेस करतील ना तर नाही करतील त्यांचा विषय. आणि लोकांनी जरी पुढच्या वेळेस मतदान करायचं ठरवलं वर झालं तर वर तुम्हाला ठरलं पाहिजे ना. म्हणून एक एक दिवस आपल्या हातात आला तो गावासाठी खर्ची करायचा, 24 तास लक्ष द्यायचं. आमचे ग्रामपंचायत दर 1 तारखेला गाव फेरी करते. प्रमुख पाहुणे भास्करराव पेगे पाटील, दिल्लीहून गावभळ करत आलेले उमेशदादा पाटील खासदार, आपल्या भडगाव पाचोरा तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, कदम बापू, आपल्या पंचायत समितीच्या उपसभापती अनिताताई, बी डी ओ साहेब अरुण भाऊ, विकास पाटील, वाडीदादा